म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे की वडेट्टीवार सारखे नेताही अशी वक्तव्य करतो की महाराष्ट्राला बिहार करतोय का, उत्तर प्रदेश करतोय का, अशाही कधी कधी सांगतात की बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पण एवढी घाई कुणी करत नाही. आता हे बोलण्याच्या मनस्थित कुणीच नाही, हे बोलणं उचित पण राहणार नाही. त्यामुळे योग्य वेळेला हे सगळे प्रश्न आपण तुम्हाला आम्ही देऊच उत्तरायची. तुम्हीची पोटनिवडणुकीची जागा लढणारे अजून 3 दिवस झाले नाही तर काँग्रेसला घाई झाली आहे, कसं तुम्ही बघता या सगळ्या? हा जो आहे हा प्रकारच म्हणावा लागेल आणि वृत्ती म्हणावं लागेल. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे की वडेट्टीवार सारखे नेताही अशी वक्तव्य करतो की बापट साहेबांना जाऊन अजून 10 दिवसही नाही झाले आणि वडेट्टीवार आणि बापट जवळजवळ बापट साहेब 3-4 टर्म एकत्र होते सभागृहामध्ये. असं असताना पण आपल्याकडे सहकार्याबद्दल अजून त्यांच्या दुःखातनं त्यांची फॅमिली असेल, पुण्यश्वर असेल, भारतीय जनता पक्ष असेल, माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, अजून कुणीच दुःखानं सावरलं गेलेलं नाही आणि अशा वेळेस काँग्रेसकडून असे उद्गार बाहेर येत आहेत याचं खरोखर मनापासून दुःख वाटतंय. आणि असं वाटतंय की काँग्रेस महाराष्ट्राला बिहार करतोय का, उत्तर प्रदेश करतोय का, अशाही कधी कधी सांगतात की बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पण एवढी घाई कुणी करत नाही. म्हणजे इतक्या निर्लज्जपणाच्या कळसाच्या गोष्टी ह्या ज्या काँग्रेसच्या चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये हे खूप दुःखदायक गोष्ट आहे ही, की असे वक्तव्य करते नेते काँग्रेसची. पण शेजारी असलं तरी सध्या शहर भाजपला नेतृत्व आता कोण हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय, या संदर्भामध्ये तुम्ही चर्चा केव्हा करणार आहात? माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सगळेच आता दुःखामध्ये आहोत. आदरणीय बापटांनी, बापट साहेबांनी 50 वर्ष पुणे शहर भाजपमय करून ठेवलं, 50 वर्षाचा त्याग आहे त्यांचा, 50 वर्ष त्यांचं जे कष्ट आहे. आता आम्ही एवढंच पाहतोय की त्यांना त्यांच्या परिवारांवर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, आमच्या भारतीय जनता पक्षाचे पोरक झालेले त्या दुःखांना आम्ही अजूनपर्यंतही बाहेर पडलो नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टीचे विचार करणे एवढे आम्ही अजून सावरले गेलो नाही एकूणच. त्यामुळे हे प्रश्न मला आता वाटतात की खूप काहीचे होते. दादा का नाना ही वेळ नाही आता ठरवण्याची, दादा नेतृत्व घेतील का नाना नेतृत्व घेतील हा आत्ताचा विषय नाही आहे. आत्ताचा विषय की आम्ही त्यांच्या कुटुंबांना कशा पद्धतीने त्यांना ह्या दुःखातनं बाहेर पडतील ह्या गोष्टी बघतो. राहिला प्रश्न पक्ष नेतृत्व, ते पक्ष ठरवेल योग्य वेळेला, तेव्हा आत्ता त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही असं मला वाटतं. म्हणजे निवडणूक झाली पाहिजे किंवा पोटनिवडणूक झाली पाहिजे, काय तुम्ही प्रयत्न करताल या सगळ्या गोष्टी? आम्हाला आमचं फर्स्ट प्राधान्य राहील की बापट साहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचं योग्य तो माणूस पक्ष देईल. आणि आम्ही सगळ्या पक्षांना सांगू की बापट साहेबांचे जे संबंध होते सगळ्या पक्षांशी त्याचे विचार करून सगळ्या पक्षांनी योग्य निर्णय घ्यावा. भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टीला समर्थपणे, आत्ता दुःखात आहे परंतु लवकर ह्या दुःखांना बाहेर पडून समर्थपणे प्रत्येक गोष्टीला आम्ही तोंड द्यायला समर्थ राहू. विनोदासाठी प्रयत्न तुम्ही करणार? आता सध्या आम्ही ना आम्ही सध्या तरी मी किंवा आमच्या भारतीय जनता पक्ष शहर असेल, राज्य असेल, राज्यातले प्रतिनिधी असतील, आता हे बोलण्याच्या मनस्थित कुणीच नाही, हे बोलणं उचित पण राहणार नाही. त्यामुळे योग्य वेळेला हे सगळे प्रश्न आपण तुम्हाला आम्ही देऊच उत्तरायची. परंतु माझं असं मीडियाला सगळ्या आव्हाने आणि सगळ्या महाराष्ट्रातील नेत्यांना आव्हाने, बाबा थोडीशी लाजलज्जा ठेवा आणि हे विषय थांबवा, 5-7 दिवस अजून थांबवा असं माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे. कुणीही या विषयावरती 4-5 दिवस काही करू नये. त्यांचं कुटुंब, भारतीय जनता पक्षाचं शहर भाजप आणि राज्य भाजप या दुःखातनं पहिले सावरून घ्या, मग या सगळ्या गोष्टींवर ते आपण योग्य वेळेला उत्तरं देऊ.